नमस्कार सार्वमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत आज बारा जानेवारी सकाळचे सात झालेत आतापर्यंतच्या ठळक घडामोडी नगर येथील व्ही आर डी ई स्थलांतरित करण्याचा केंद्र सरकारचा कोणताही विचार नसल्याचे समोर आले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आत्मनिर्भर भारत योजनेतून या संस्थेचे अधिक मजबूतीकरण करण्याची ग्वाही व्ही आर डी एच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे असे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी सांगितले स्थलांतराच्या चर्चेला यामुळे पूर्णविराम मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला जिल्ह्यात अद्याप बर्ड फ्लूची नोंद नाही मात्र राज्यात अन्य ठिकाणी बर्ड फ्लूच्या घटना आढळून आल्याने जिल्हा प्रशासन आणि पशुसंवर्धन विभागाने प्रतिबंधासाठी पुढाकार घेतला आहे त्यासाठी अठ्ठ्याहत्तर पथकांची स्थापना करण्यात आली नागरिकांनी कोणत्याही अफवांवर अथवा चुकीच्या माहितीवर विश्वास न ठेवता पोल्ट्री व्यवसाय अडचणीत येणार नाही याची काळजी घ्यावी तसेच पोल्ट्री चालकांनीही पोल्ट्री फार्ममधील एखादा पक्षी मृत्यूमुखी पडला तर तात्काळ त्याची माहिती पशुसंवर्धन विभागाच्या पथकाला द्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी केले श्रीरामपूर येथील स्थानकवासी जैन संघाच्या विश्वस्त मंडळाची तेवीस वर्षानंतर निवडणूक होणार आहे धर्मदाय उपायुक्तांच्या आदेशावरून पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितले डिझेल भेसळ प्रकरणासह वादग्रस्त ऑडिओ क्लिपमुळे चर्चेत आलेले नगरचे तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर दत्ताराम राठोड यांना मॅट न्यायालयाने दिलासा दिला, दिला। आठ दिवसात त्यांना योग्य ठिकाणी नियुक्ती द्यावी असे निर्देश न्यायालयाने गृह विभागाला दिले आहेत या होत्या ठळक घडामोडी सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या तेजदूत डॉट कॉम या संकेतस्थळाला नमस्कार